नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे राज्यात सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता. राज्यातील अनेक भागात कमी अधिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पुढील 5 ते 6 दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. गेली 8 ते 10 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाने चांगली दणादण उडवली होती. अजूनही मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र काही भागात सकाळपासूनच ऊन पडत आहे. दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण स्थिती होत आहे, त्यामुळे उकाड्यात चांगलीच वाढ होत आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे 35.2 अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. सध्या मध्य महाराष्ट्र ते कुंभरीन परिसर व कर्नाटक आणि केरळ दरम्यान काही प्रमाणात कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे, त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्र कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात काही अंश ढगाळ हवामान आहे. तर मंगळवारी तारीख 29 कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा वगळता विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर बुधवारी तारीख 30 कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील उस्मानाबाद व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजेसह जोरदार पाऊस पडेल व इतर भागात पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. व सध्या काही भागात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून अनेक भागात ऊन पडेल, त्यामुळे काही प्रमाणात उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे राज्यातील अनेक भागात कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. पुढील 5 ते 6 दिवस काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो, कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील उस्मानाबाद, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेसह जोरदार पाऊस पडेल. तारीख 30 बुधवारी. तर इतर भागात पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे.